एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि महामंडळासमोरील प्रश्न यासाठी आज मुंबईत महत्वाची बैठक झाली उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला एस टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एस टी कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला तर सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यासाठी तीस नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्याचा आज ठरवण्यात आला दरम्यान एस टीला स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारनं नऊशे कोटी रुपये देण्याचं जाहीर केलंय याशिवाय अन्य काही महत्वाचे निर्णय झाले त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय एस टी महामंडळाचं खाजगीकरण होणार अशी अनेकदा कुजबूज असते तर दुसरीकडे आपल्या मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला दीर्घकाळाचा संप अजूनही अनेकांच्या लक्षात आहे अशा परिस्थितीत आज एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयात बैठक झाली उद्योगमंत्री उदय सामंत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते एसटी महामंडळाला स्वमालकीच्या बसेस खरेदी करता याव्यात यासाठी नऊशे कोटी रुपये देण्यास राज्य सरकारनं संमती दिली आहे तर दिवाळीसाठी एसटी कर्मचारी या आणि अधिकाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला तसंच एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी उत्तम दर्जाचं कापड किंवा रोख रक्कम दिली जाईल असंही ठरवण्यात आलं घर भाडे भत्ता महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार पगार याबद्दल तीस नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकार निर्णय घेईल असंही जाहीर करण्यात आलं त्यामुळे आजची बैठक एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि दिलासादायक आहे